नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका दुकानात घटनेतील बैद व्यक्ती पाण्याची बाटली आणायला गेला असता दुकानातील एका खाऊच्या डब्यात हात घालून न विचारता त्यातील मिठाई खाल्ल्याने दुकानदार आणि मयत व्यक्तीमध्ये वाद झाला. दुकानदाराने आणखी दोघांच्या मदतीने मयत व्यक्तीला लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जुईल खान असे मयत व्यक्तीचे नाव असून दुकानदार आरोपी अनिल कुमार याला आणि त्याच्या दोन साथीदारांना म्हणजे सुरसिंग जगदा आणि सुरेश जाबर या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रबाळे एमआयडीसी हद्दीत प्लॉट नंबर 544 या ठिकाणी एक दुकान आहे. त्या दुकानात जुईल खान आणि त्याचा मित्र पाण्याची बॉटल घ्यायला गेला. त्यावेळेला जुईल खान याने जे दुकानातले जे मिठाईचे बॉक्स होते त्याच्यात मालकाला न सांगता हात टाकून मिठाईचे काही हे घेतले, मिठाई घेतली. त्याचा राग त्या मालकाला आला, दुकान मालकाला आला. त्याच्यातून त्यांचा वाद होऊन त्या रागाच्या ह्याच्यातून त्यांचे जे दोन आणखी साथीदार आहेत त्यांना त्यांनी बोलवलं आणि त्यात त्यास जो जुईल आहे ते लोखंडी पाईपनं मारहाण केली. मारहाण करून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, त्याचा खून केलेला आहे. नाही नाही, त्या भागात जुईल खान आणि त्याचा मित्र हा जुईलचा मित्राला मित्रासाठी गेले होते. तिथं पाण्याची बॉटल आणायला गेले दुकानात. अगोदरची ओळख वगैरे काय नाही, ते एकमेकाला ओळखत नाहीत. पाण्याची बॉटल आणायला गेले. पाण्याची बॉटल आणताना त्याने दुकानाच्या भरणीत मिठाईच्या बॉक्समध्ये परस्पर हात टाकला आणि मिठाई काढून घेतली. ह्याच्यावरून त्याचा राग होऊन त्याने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. आरोपीमध्ये जे दुकान मालक आहे त्याच्यावर कुठला इन्सिडेंट नाही. त्याचा दुकान मालक म्हणजे दुकानात जो काम करणारा अनिल कुमार आहे. दुसरा एक झारखंडचा इसम आहे, त्याचं नाव आहे सुरसिंग जामदा आहे. आणि तिसरा इसम अरेस्ट केलेला आहे ते सुरेश सुभाष जाबर. असे एकूण 3 आरोपी आहेत. 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपींना 5 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे. लोकनायक न्यूज